नमस्कार मंडळी. हास्याचा अधिक मास घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विरोधाचे सगळे नखरे सांभाळत, त्यांना आपापल्या घरी सुखानं नांदवणारे सगळे हास्यरथी महारथी इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. त्यांना कौतुकाचं वाण देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील सहर्ष स्वागत. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई तावडकर. खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, प्रत्येकाचा पाऊस कधीच सारखा नसतो हेच आता आपण पुढील प्रहसनातून अनुभवणार आहोत. त्यामुळे सज्ज भाव विनोदात चिंब भिजण्यासाठी हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता संभेरा, आणि रत्नागिरीचं रत्न प्रथमेश शिवलकर. चमचा ठेवायचा आहे मी. हे जे आपलं घर गळत आहे, हे जे थेंब गळत आहेत, ते या चमच्यात भरायचे आहेत मी. हे जर ते थेंबाला कळलं ना परत ढगात जाईल. हसते कोणी? हसते का कोणी? हे तुमचे थुकरट विनोद आहेत ना, माझ्या समोर नाही तिकडे चॅनलच्या एपी समोर ऐकवायचे. कोण आहे मी तुमची? बायको आहे ना तुमची? मी लेखक महोदय म्हणे. चार चार वेळा लिहायला लावतात तुम्हाला, परत परत बदलायला लावतात, एपिसोड रिराईट करायला लावतात. लेखक म्हणे लेखक प्रगल्भा. परत हाक नाही मारायच्या नावाने. अरे तसं काय नाव ठेवते ठेवलेलं आहे मी याच्यात एक घेत तळ. इथे वाटी ठेवा सर, इथे गळत आहे. ए शाणे, इथे 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 काय सांगतोय? मी तुझा असिस्टंट आहे का? तू माझा असिस्टंट आहेस. हसू नकोस, तू आहेस ना, तू कर जा धर. ओ त्यांना का सांगताय काम करायला? घर कोणाचं आहे? आपलं आहे. आपलं घर आहे ना, मग त्यांना का काम करायला सांगताय? तरी माझे बाबा सांगत होते लेखकाशी लग्न करू नकोस, हा लेखक साधा छप्पर तरी घेऊ देणार आहे का तुला? आता करते गळक्या छपऱ्याच्या खाली संसार. आमचा संसार गळका, आमचं घर गळक, भाऊजी यांची लेखणी गळकी. ए प्रगल्भा, ए नाही माझ्या लिखाणावर नाही यायचं. येणार मी लिखाणावर. येऊ नको. मग कोणावर येऊ? घरच्यांवर येऊ का तुमच्या? घरच्यांवर येऊ का तुमच्या? नग आहेत नग तुमच्या घरातले, नग. एक साधा माणूस नाही तुमच्या घरात. घरच्यांवर बोलायला लावू नका. मी जर बोलायला लागले ना तर पावसाळा संपेल, पण माझं बोलणं संपणार नाही. ए असंही संपत नाही प्रगल्भा, जरा थांब. बोलत बसू नका. झोका द्या प्रसिद्धीला. मी प्रसिद्धीला झोका द्या. झोका द्या प्रसिद्धीला. उठेल माझी प्रसिद्धी. हा पम्या भाऊजी, तुम्हाला सांगते या माणसाला प्रसिद्धीला नीट झोका देता येत नाही. थँक्यू. अरे काय वा वा आणि थँक्यू काय? वाक्य आहे ते चांगलं वाक्य आहे. माणसाला प्रसिद्धी ऐकलंय मी. नको सांग. का दाबताय माझी प्रतिभा? माझी प्रतिभा का दाबताय तुम्ही? प्रगल्भा कोणाकडनं शिकलात लिहायला? माझ्याकडनं शिकलात ना. भांडणांमध्ये जी चार वाक्य वापरते ती प्रोमोट छापता ना तुम्ही? मग रेटिंग येतं की नाही तुम्हाला? येत की नाही रेटिंग? एक लक्षात काय करताय ना माझ्या जीवावर करताय एवढं लक्षात. एक लक्षात घे प्रगल्भा, भांडणं ही जेनेरिक असतात, ती वाक्य कॉमन असतात जगात. सारखं प्रगल्भा प्रगल्भ बोलायचं नाही मला. अजिबात आवडत नाही भाऊजी मला हे नाव प्रगल्भा. आहे काय काय प्रगल्भ? काय आहे वाक्यामध्ये? काय शब्दामध्ये? काय आहे का? शब्दामध्ये खूप आहे, तुझ्यात नाहीये प्रगल्भ. ओरडायचं नाही. प्रसिद्धी उठेल. आय एम सो सॉरी. प्रसिद्धी उठेल, ओरडू नका. सगळी कामं करायची मी. झोका देता येत नाही या माणसाला नीट. जा ना सगळं मी करते. हो जा, आज जा. नीट झोका द्या. हो देतो मी. तू पम्या भाऊजी लक्ष ठेवा प्रसिद्धीकडे. मी आहे, माझंही लक्ष आहे प्रसिद्धीकडे. संसाराला गळकी लागले माझ्या. माझीच प्रसिद्धी आहे. जा तू पाच मिनिटं आज जरा शांतपणे. सर काय? माझ्या खांद्यावर थेंब पडतोय. मग मी येऊन वाटी ठेवू तिथे. हसू नका.
बाजूला हो तिथून थेंब गळतोय. आता का हसलास तू? आता नाही पडत आहे. सर मी काय म्हणतो? म्हण पम्या. वहिनी चिडल्या आहेत, बाहेर पाऊस पण पडतो. ए पटपट बोल ना रे बाबा, पटपट बोल ना. मी घरी जाऊ? ए खरं तर जा, खरं तर घरी जा, पाऊस पडतोय. या एवढ्या पावसात काही सुचणारही नाही आपल्याला. काय पाऊस आहे बघ, घर गळलंय अख्खं. जा तुझा घरी जा. सर पण इपीने दोन माया एपिसोड मागितले, त्याचं काय बापाची पेंड आहे तिच्या. माया एपिसोड मागितलेत, माया एपिसोड प्रत्येक रविवारीला माया एपिसोड पाहिजे. कशाला पाहिजे माया एपिसोड? मरायला एपिसोड मागतीये? नाही देणार. बँक आहे आपल्याकडे अख्खी डेली सोपची, नाही देणार माया एपिसोड. आली मोठी शाणी. येऊ तर तिचा फोन, बरोबर तिला सांगतो. ए नाही मिळत, चल एपिसोड बिपिसोड मागते मला. एक मिनिट थांब. ए बघ तिचाच फोन आहे. हाय प्रिया. ए हाय पृथ्वीक. हॅलो, कसा आहे? मस्त, बोल ना. अरे काहीतरी करावं लागेल यार सिरियलचं. ट्रॅक्शन खाली चाललंय आपलं, वाढवायला लागेल ना. अरे बाबरे, हो का? आत्ता आमची रिसर्च टीमशी मीटिंग झाली, आपल्याला काहीतरी करावं लागणार. एक काम कर ना, तू ना मला 3 महा एपिसोड लिहून दे. 3? हा 3. आणि आत्ताच लिहावे लागतील ना, नाही तर मग चॅनलने काही कॉल घेतला तर मग मला काही करता येणार. करूया ना महा एपिसोड, 3 आपण 4 करूया. रविवार 4 असतात, एपिसोड पण 4 करूया. 3च लिहून दे मला. 3 करू, 3 करू. आणि ऐक ना रे, ते गणू म्हात्रेचं कॅरेक्टर आहे ना सिरियल मध्ये, हा ते चांगलं आहे ना? बोर आहे रे, खूपच बोर होतं. माझ्या रिसर्च टीमने सांगितलं, त्यांनी मिनिट टू मिनिट चेक केलं ना, तर त्याच्या ट्रॅकला लोक चॅनल चेंज करतात. अच्छा, हो का? हो. नाही नाही, ठीक आहे. येस सली शाणी आहे. रिसर्च टीमच्या नावावर स्वतःला जे वाटतं ना ते सांगते मला. हॅलो, कट करूया गणू म्हात्रे, बसवूया त्याला. हा बसवूया त्याला. आणि हिचं वाढवते आपलं, कोणती हिरोईन आपली? नलिनी. हा नलिनीचं वाढव. येस, हिरोईनचं नाव विचार. नलिनी, येस तिचं वाढव. नो प्रॉब्लेम. येस ओके. ऐक ना पृथ्वी. येस. अरे मी ज्याच्यासाठी फोन केलेला तेच राहिलं काय, पावडे यार. मला मला ना आता रिसर्च टीम कडनं कळालं की सध्या 7-8 दिवस पाऊस पडतो ना मुंबईत. करेक्ट. तर लोकांना ना काहीतरी रोमॅन्टिक बघायचंय, तर आपण ना इमिजिएटली एक रोमॅन्टिक सीन ऍड करूया सिरियल मध्ये. इमिजिएटली म्हणजे आजच्या एपिसोड मध्ये जो एपिसोड शूट होतोय ना आता, तर त्याच्यात आपल्याला सीन ऍड करायचा आहे. आता लगेच, आता लगेच सेट वरती आम्ही इनकॉर्पोरेट करू. आणि ना काहीतरी असं वेगळं विचार करूया, म्हणजे रोमॅन्टिक असं, म्हणजे एक पावसातला रोमॅन्टिक सीन करूया, असं काहीतरी करूया. केवढा वेगळा आहे का? स्टँड आउट व्हायला हवं ना इतर चॅनल्स वर. होईल होईल, पावसात खूप वेगळा आहे. अरे मला खूप सुस्त रे, पण मला वेळच नसतो ना, नाही तर मीच लिहिला असता रे. नाही नाही, खरंय. असं असं करूया की पावसामध्ये हिरोईन दिसतीये आणि तिच्यावरती हिरो कविता करतोय. इतकं वेगळं करायचं? वेगळं करूया. ओके, येस, नो प्रॉब्लेम. हे पण खूप वेगळं आहे, मला खरंच सुचलं नसतं. तुला नसतं सुचलं म्हणून मी सांगते ना. ती कविता पाठवा मला लगेच. येस ऑफकोर्स, आम्ही इथे सेटअप लावलाय ऑलरेडी पावसाचं. आत्ता पाठवतो एक रोमॅन्टिक कविता. चलो ओके, बाय, कॅच यू लेटर. बाय, कॅच यू लेटर. येस, बॉल आहे ना मी, मला कॅच करणार आहे. नुसती 3 महा एपिसोड पाहिजे ती. लिहूया सर. आता थांब, मला आधी सुचू दे मग लिहूया. थांब, पासवर्ड आहे याचा. लिहूया सर. का ठेवतो रे असले पासवर्ड? हा का ठेवतो? डोक्याला त्रास देऊ नकोस माझ्या पम्या. हिला माय एपिसोड पाहिजे 3 मारायला. आत्ता सांगते लगेच बाबा, एक रोमॅन्टिक सीन दे लिहून. कुठं जायचं आहे लिहून? बदाबदा घर गळताय, युजलेस. बदाबदा पाऊसधारा मनी रिमझिमल्या. चालेल सर. तुझ्या काकाला वाटलं होतं बदाबदा पाऊस पडताना मनी रिम झिमल्या वगैरे? पम्या नको ना रे डोकं फिरवू, शांत राहा. सर प्रसिद्धीने पाठ फिरवली सर. काय झालं, काय झालं? प्रसिद्धी का रडतेय? अजून प्रसिद्धी का रडतेय? काय रडते प्रसिद्धी? काही मला गप्पपणे काम करताय. नाही, काय चाललंय तुमचं? आय एम सॉरी, काय झालं माझं? तुमचं प्रसिद्धीकडे प्रगल्भा माझं लक्ष होतं. काय झालं, माझा आवाज चुकून वाढला पम्यावर. ते हिचा प्रियाचा फोन आला इपीचा, ती म्हणाली एक कविता लिहून हवी आहे, त्याच्यामुळे जरा माझं हे झालं. काय करायचं? कविता नाही. का नाही करायची? कविता नाही लिहायची अजिबात. हे झोका द्या, झोका द्या. अरे कविता लिहि पम्या भाऊजी, असंच झालं मागे एकदा. अशीच प्रसिद्धी झोपली होती, हा माणूस बाजूला फोनवर कविता ऐकत होता कोणाला तरी. माझ्या प्रसिद्धीला झोपेत आगमन झाली. वा, काय
थैंक यू. बावळट आहेस. कवितेमुळे प्रसिद्धी लागवण नाही लागली. मग कोणामुळे लागली? तिचं पोट खराब होतं आधी. काही नाही, कविताच खराब होती तुमची. नाही, पोट खराब होतं. त्या टवळीला सांगा गेली सोडत, मी नाही देणार कविता. अजिबात नाही लिहायची कविता. कोणाला म्हणतीस तू टवळी? टवळी तुमची कोण आहे? तू प्रियाला ईपीला म्हणतीस टवळी? ती टवळी. तिने कामाला ठेवलंय मला तिथे. तिने सिलेक्ट केलं होतं मला रायटर म्हणून. म्हणून आपलं घर चाललंय. तुम्ही काम करा, दोघं मिळून लिहित बसा एखादा महा एपिसोड. पण माझ्या आयुष्याचा महा एपिसोड करू नका, आधी सांगून ठेवतो तुम्हाला. वा, का चाललंय तुमचं हे मध्ये? आवडतात त्यांना माझी वाक्य. अरे पण प्रगल्भा थांब ना जरा, नको ना चिडू. ऐक ना, एक तर मला ऑलरेडी सुचत नाहीये. जा कमोड वर बसून लिहा, कमोड वर चांगलं सुचतं यांना, चांगलं रोमॅन्टिक सुचेल. जा कमोड वर. असं तू कुठे चाललाय? वहिनी बोलल्या कमोड वर बसून. खाली बस, प्रत्येक गोष्टीवर वहिनी बोलली हे करते. शांत बसाय जरा, हसू नको रे पम्या. काय हसण्यासारखं याच्यात? बस मला सांगितलंय कमोडोर बसायला, माझ्या सोबत येणार आहेस तू, एक्सप्रेस माझा तू. हसू नको कम्या. प्रगल्भा सारखं सारखं प्रगल्भा बोलू नका मला. दुसऱ्या बाईचं कौतुक, तुम्हाला घरचं बाईचं कौतुक. सगळं मी करते, रांधा करते, उष्टे वाटते, मी सगळं करते. तुम्हाला काही पडलं? मी बोल ऐकलं कधी भाऊजी मला बोलताना? ऐकलंय झोकाद्या प्रसिद्धीला? ऐकलंय मला बोलताना कधी? बोलते का मी माझा आवाज ऐकलाय का तुम्ही? सर प्रसिद्धी एकटीच हलते. गप्प बस ना जरा, युजलेस. पण मी 2 मिनिटं थांब. हॅलो हॅलो. हा कोण? हा सर. हा बोलतोय. ते तुम्ही रोमॅन्टिक कोयता पाठवणार होता, पाठवलं नाही. रोमॅन्टिक कोयता? हा ते पाठवलं नाही तुम्ही. अजून पाठव की सर ते. रोमॅन्टिक कोयता म्हणजे? हा ते मॅडमने सांगितलं नाही तुम्ही रोमॅन्टिक कोयता लिहायची, ती पाठव की लगेच लिहून. ए बाळा, ए कोण बोलतोयस तू? असिस्टंट आहे सर. कुठला असिस्टंट आहेस तू? तुमच्या सिरियलच ते माझ्या नाव काय आहे ते? हिचा नवरा त्याची बायको. ऐक तू पाठ कर, नाव पाठ कर सिरियलचं, नाव पाठ कर. आणि कोयता नसतं, कविता असतं, कळलं? मराठी भाषेवर तू कोयता फिरवतोय आता. लोकांना शिकवणं बंद करा आधी. बघितलं मी फोनवर बोलतोय तिचं कान इकडे. ए हॅलो हॅलो, तेवढं पाठवा की लवकर. मी ऐक ना, मी पाठवतो, मला तासभर दे, मी पाठवतो. हो सर. नाही हो, काय ते डिरेक्टर सर डोक्यावर घेतलंय सीट त्यांनी. काय करू नका. आणि त्या कोणता घाबरतोंडे मॅडम माहिती का नाही? कोण? एक मिनिट, कोण कोणता घाबरतोंडे? हिरवीन आपली. हिरवीन अहो ती नल्ली सरोल करते ती. नल्ली नाही, नलिनी. मुळात मी जिच्यासाठी नलिनी हे पात्र लिहितोय, तिचं खरं नाव कुंदा घाबरतोंडे आहे. मॅडम कुंदा घाबरतोंडे भेंडायला ते इथं. काय काय झालंय तिला? ना कळते पर शिकते त्या सारखे. त्या म्हणल्या 10 मिनिटाच्या आत इथं जाणार आहे. मी काय करायची 10 मिनिटाच्या आत करा. काय 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 पाया पडून थांबवले त्यासनी. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, 5 मिनिटात लगेच कोयता मागव तू. पुढच्या 5 मिनिटात लगेच शूटिंग घालू आणि लगेच 10 मिनिटात सोडू देऊ तुम्हाला. ए बाबा, ए बाबा ऐक ना, मर तू, कोयता पाठवतो मी तुला. चल चल ठेव फोन, ठेव मी पाठवतो. चल 5 मिनिट पाठवा. ए पम्या पम्या लिही पटकन रे बाबा काहीतरी. सर प्रसिद्धी थांबली आहे. मी हलवतो तिला, थांब. प्रसिद्धी हल ग बाई, काहीतरी काहीतरी लिही. त्याला लगेच पाहिजे कविता. काहीतरी तुला पण सुचत असेल तर बघ, कारण मला सुचत नाही आता. ह्याला इकडे त्या प्रगल्भाची कटकट एवढी चालू असते ना, काही डोकं चालत नाही माझं. सर सर. हा हा हा. काय लिहू सांगा सर? अरे मग असा का बोलतो रे, जसं काय सुचलंय तुला. हसू नको. युजलेस. सांग सर. ए ली 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 ली. अल्लड वारा. ल ल ल अल्लड वारा. पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. कपड्यांना इस्त्री करा. कपड्यांना इस्त्री करा. ते नको लिहूस, काय बावळट आहे, पर्सनल आहे ना. बॅक स्पेस. कपड्यांना इस्त्री करतोयस ते नको बोलूस. ऐक ऐक, हे प्रगल्भा मला कविता लिहायची आहे, मी कपड्यांना इस्त्री नंतर करतो. कपडे सुकत नाहीत, इस्त्री करा पटापट. ऐक ना, मला एक काम आलेलं आहे, मला कविता लिहून द्यायची आहे 5 मिनिटात. मी करू का? आयुष्यात कधी कामं करायची नाही, सगळी कामं मला करायला लागतात. अल्लडवारा पाऊस धारा. अल्लडवारा पाऊस धारा. अल्लडवारा पाऊस धारा. अल्लडवारा पाऊस धारा. नाही, अल्लडवारा पाऊस धारा. सर प्रसिद्धी आणि सूचना दोन्ही थांबले. सर थांब 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 थांब. सुचेल मला सुचेल. अल्लडवारा पाऊस धारा. अल्लडवारा. या ब्रँडच्या चड्डा नाही वापरायच्या. या ब्रँडच्या चड्डा. ए घपना. ह्या ब्रँडच्या चड्ड्या वापरायच्या ना, आधीच सांगते. बावळट एवढ्या दाड चड्ड्या आहेत या.
इथे सुकत नाहीत केवढ्या जाड चड्ड्या आहेत त्या. अरे पण हा विषय बोंबलून बोंबलून माझा घसा सुकतो, तुमच्या चड्ड्या सुकत नाहीत. ए लिह ना बाबा लिह. अल्लडवारा तुम्हाला सगळं जरा थांब ना प्रगल्भा. अल्लडवारा पाऊस धारा. गाडी कुठे लावली आहे? गाडी धांब लावली आहे. कुठेतरी लावली असेल तुम्ही. पावसाचं पाणी सायलेन्सर मध्ये घुसतो. माझ्या बाबाने घेतली गाडी म्हणून सांगते तुम्हाला. मला काय हौस नाही आली आधी सांगून ठेवते. 2 मिनिट शांत बसशील. प्रगल्भा तू हे कर. अल्लड तुला सुचतय का काही? थांब. सुचलंय सुचलंय. अल्लड वारा पाऊस माझं पटकन उचल. हॅलो मामा. मी बोलतो आई. अल्लड वारा पाऊस. हॅलो हॅलो बाबू ऐक ना. हा बाहेर किती छान पाऊस पडतोय. माझं खूप मूड झालाय. चल ना भुट्टा खाऊया. हॅलो हॅलो बाबू. पाऊस थांबला. लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या गर्लफ्रेंडला मम्मा म्हणतोस तू? ममता नाव आहे, लाडाने मम्मा बोलतो. पाऊस पडतोय ना, तिचा मूड झालाय, तिला भट्टा खायचा. भुट्टा भुट्टा भट्टा नाही खात कुणी जगात. भुट्टा असतो तो. सर प्रसिद्धी दचकते मध्ये. काही सुचलं नाही की याच्यावर राखडायचं त्याच्यावर राखडायचं. एवढं जमतं या माणसाला. दुसरं काय जमलं आयुष्य? लिही ना पटापट. अल्लड वारा पाऊस धारा लिही ना काहीतरी. अल्लड वारा पाऊस धारा. समी जाऊ. जा मर मर बाहेर जा जा मर. एक माणूस लिहू देत नाही मला. तुम्हाला येतं का पहिलं लिहायला? ते बघा. प्रगल्भा 4 वेळा बदलतात तुमच्या स्क्रिप्ट. ते नाही सांगत. ए मला सारखं बोलायचं नाही. मला पण 100 कामे आधी सांगून ठेवते. आज जा आणि 200 काम कर. तुम्हाला कपडे नाही इस्त्री करा माझ्या. मी प्रसिद्धीला झोका दे नाही तर ती रडेल. तू आज जा. तुम्हाला नाही सांगायचं. रडेल तिला झोका द्या. तू बाहेर जा. सर उद्याचा कॉल टाइम. तत्परता तर बघ. उद्याचा कॉल टाइम तसा इथे येऊन काम करतो. चल बाहेर. युजलेस ना का? मला गरज नाहीये तुमची. असिस्टंट म्हणून आले ही एक कटकट कटकट करते. प्रसिद्धीला धोका देऊ उठू नका माझ्या नावाने. देतो मी प्रसिद्धीला धोका. मी इथे सुचत नाहीये मला 5 मिनिटात कविता द्यायची आहे आणि मग लोक बोंबलतात लेखकांच्या नावाने की दर्जा कुठे आहे दर्जा कुठे आहे. अरे कसा असेल दर्जा? एका लेखकाला लिहू देत नाही साधं. हे अल्लड वाराच्या पुढे गेलो नाहीये मी. हॅलो हां बोल रे. पशा बोल काय झालं? हां नवीन मालिका करतोयस? कुठली रे? कुठल्या चॅनलला? ए मला करायचं आहे त्या चॅनलला काम. हा नाही दोन मालिका आहेत माझ्या पण असिस्टंट आहे त्याला. हो नाही त्या काय स्क्रीन प्ले आणि डायलॉग सकाळी 11 पर्यंत होऊन जातं ते. हो हां हो. मी लिहितो ना स्क्रीन प्ले डायलॉग. मी आत्ता भेटूया. ए पावसाचं मुरदे पावसाचं काय? मी लगेच येतो. हां मला लिहायची आहे. येस मला ऐक. हां काय नाही तू जाऊ नको. एक काम कर मी तुझ्या घरी येतो. मला 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 एक नवीन मालिका करायची आहे. ठेवतो पण आलो थांब. अतिशय प्रगल्भ सादरीकरण ज्याला नक्कीच खूप प्रसिद्धी मिळेल. लय भारी लय भारी. प्रसादा फार सुंदर फार मस्त लिहिलं होतं. ज्या ज्या प्रेक्षकांना BTS आवडतं ना बिहाइंड द सीन्स त्यांना हे स्किट फार आवडेल असं मला मनापासून वाटतं की एक लेखक ज्याचं फक्त लिखाण दुसऱ्यांच्या तोंडावाटे आपण ऐकतो. प्रत्यक्ष लेखकाचा चेहरा फार कमी वेळेला दिसतो कुठल्याही माध्यमामध्ये. तो काय काय भोगून काय काय सोसून ते सगळं कागदावर उतरत असतो आणि खरं तर या सगळ्या क्रिएटिव्हिटीमधला सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात मोठा कोण असेल तर तो निर्विवादपणे लेखक आहे. पण तो अशा असंख्य घडामोडींमधनं प्रसंगांमधनं जात असतो आणि तरीसुद्धा वेळप्रसंगी मेंदू शाबूत ठेवून सजग राहून त्याला जे हवं ते तो लिहित असतो. त्यामुळे जगातल्या सगळ्या लेखकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. फार सहज साधं सोपं सादरीकरण होतं आणि त्यामुळे फार मजा आली त्याची. फायनली माणूस प्रसिद्धीसाठी आणि बाई प्रगल्भतेसाठी सगळं काही करत असतं हेच खरं. मजा आली मजा आली. मंडळी हसत खेळत होणाऱ्या शिक्षणाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत.
पण हसत खेळत होणाऱ्या प्रेमामुळे नेमकं काय होतं हे आज आपण अनुभवणार आहोत. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे कलंदर हास्यवीर. अंगावर काय पडतेस माझ्या? मला वाटलं पंखा पडला. सॉरी सॉरी, ते नेहमी तुम्ही केस पुसत येता ना. आज पहिल्यांदाच मी आले, मी नवीन आहे ना. अरे पण काय मॅन्डेटरी नाहीये स्किट मध्ये केस पुसलेत पाहिजेत असं काही? अशी कशी घरातल्या घरात पडतेस तू? अशी आले ना मी, तुम्ही बघत नव्हतात. मग मी अशी अशी करत होते आणि मग असं असं करता करता. अगं बावळटेस का तू? सॉरी. परत काय पडतेस तू? सॉरी सॉरी. तू कशी पडतेस हे मला बघायचं नव्हतं, त्यासाठी मी सोनी लो लावलं असत. कळलं का तुला? घरातल्या घरात कशी पडतेस ग तू? काय आयुष्य म्हणलं की पडणं उठणं हे सगळं. कस बोलतो माझ्याशी? तुम्ही कधीतरी नीट बोलून बघा माझ्याशी. ऐक ऐक, लग्नाच्या पहिल्या रात्री तू मोगऱ्याचा गजरा माळला होतास, त्याचे साईड इफेक्ट कुठे? मुलगा कुठे आपला मुलगा? रणजित बद्दल बोलताय? ओंकार न ग, रणजित कुठून आणला? ओंकारच म्हणायचं होत, फंबल झाला फक्त म्हणून रणजित. अग ओंकारचा फंबल रणजित असं कस होईल? ओंकारचा फंबल झालाच नाही पाहिजे खर तर. ओंकार संपलं, रणजित चार अक्षर कस हे शक्य? उद्या ना काय छोटं असं रणजित कसं नाव घेतेस तू मध्ये? बाबा कोई मिल गया सुरू झालं आपल्या घरात आता काय? सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज आहे? आज आपल्या घरी कोणीतरी येणार आहे. पाहुणे येणार आहेत? तू बाप होणार आहेस? माझा मुलगा बाप होणार आहे? तू मी आजोबा होणार? मी आजी होणार? हे ऐक ना ग, हे पिळगावकरांच्या वॉचमनची खुर्ची पण बरी नसते ह्याच्यापेक्षा. हा कुठल्या, जरा ऐक ना ग बाई, ऐक ना तो काय म्हणतोय तू. त्याचं लग्न झालंय का मला सांग. मग तो बाप कसा होईल? तो बाप नाही झाला तर मी आजोबा कसा होईल? तू आजी कशी होशील? ते स्वारगेट फादर होतात ना, तो हिरो नव्हता का झाला? त्याला दोन दोन मुलं झाली स्वारगेटनी. सरोगेट असत ते सरोगेट. स्वार हिला स्वारगेटला सोड, जा अशी अशी करत जा स्वारगेटला, जा स्वारगेटला अशी अशी करत जा. अरे आई कुठे चाललीस तू? स्वारगेटला. कशाला तू ये ना इथे? काय त्यांचं ऐकते? थांब प्लीज, कोणी बोलू नका. नाही बोलणार, चुप बसत. अरे बोल. माझ्या आयुष्यात एक गोड घटना घडलेली आहे. ओहो. मी एक वर्ष एका मुलीला डेट करतोय आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे शेवटी तू हॉटेलवाल्याच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंस? चला घाला आयुष्यभर लुंगी घाला, डोसाच्या भोक्यातून बघा एकमेकांना. अरे काय बोल, झालं आयुष्यभर रुक्मिणी रुक्मिणी नाचा. दुसरं आयुष्यात नाही. सांबार प्या, सांबार प्या. बघायला कोण? तुम्ही श्वास मधले हिरो एक डोश्यात ना बघताय. रुक्मिणी रुक्मिणी कुठे नेताय तुम्ही? ओव्हर थिंक करताय काहीतरी. काय बोलताय? अरे नाही ती गेली, वेगळी मुलगी आहे बाबा. वेगळी वेगळी वेगळी. अहो आम्ही ऑनलाईन डेट करतोय एक वर्ष. काय झालं माहितीये बाबा? ऑनलाईन डबजी खेळताना ना माझी आणि तिची भेट झाली. बर. आणि मला मनात असं धसच झालं आणि तिचा हेडशॉट बघून माझा हेड एकदम असं शॉर्टच झालं. तिचा अचूक नेम बघून ना बाबा माझा गेमच झाला. आणि तिचा पण
सेमच झाला. ओ ओ लेडी सौमित्र इकडे इकडे इकडे. काय डबजी म्हणजे काय? एक मिनिट, हे काय उत्तर आहे? एक मिनिट, मला डबजी नाही माहिती. नाही डबजी नाही माहिती. तू मारामारीचा गेम असतो ना डबजी, असं काय करता हो? म्हणजे एकटं एकटं पण खेळता येतं, पण टीम बरोबर खेळलं की अजून मज्जा येते. टू प्लेयर, फोर प्लेयर, आपले चार मित्र जमवून खेळलं ना की आपण मेलो, आपण नॉकआउट झालो तर कोणीतरी रिव्हाइव्ह करू शकतं आपल्या मित्रांमधलं आपल्याला. तर बेसिकली काय करायचं, आपण चार जण आणि 96 इतर लोक एका प्लेनमध्ये बसतात आणि मग वरून ना लोकेशन बघायचं आणि मग अंदाज घेऊन तिथे उडी मारून लँड व्हायचा प्रयत्न करायचा आणि जरा जमिनीच्या जवळ आलं ना की पॅराशूट उघडायचं. जवळ आलं जमिनीच्या की पॅराशूट उघडून करेक्ट अँगल घेऊन लँड व्हायचं. टेरेसवर वगैरे लँड व्हायचं म्हणजे पटकन कोणाला दिसत नाही. आणि मग घराघरामध्ये जाऊन ना काय चाललंय दिसेल ना असं कोण ते सगळं एक एक कलेक्ट करायचं. हेल्मेट्स म्हणा, गन्स म्हणा, आर्म्स अँड अॅम्युनिशन दिसतील तसे एक एक कलेक्ट करायचे आणि मग गन घेऊन जसे दिसतील तसे लोक उधर बंद आहे, उधर बंद आहे, तसे मार, असं करत करत मारायचं. पर सर्कल छोटा झाला ना की पटकन झोपायचं आणि मग क्रॉलिंग करत करत माणसं दरवाजा बंद. अरे मूर्ख माणसं, खाली हो, खाली हो, सर्कल छोटा आहे. आई मला रिवाइव्ह कर मेला, आई मला रिवाइव्ह कर, आई मला रिवाइव्ह कर, आई मला रिवाइव्ह कर, आई मला रिवाइव्ह. अरे थांब नको रे, इथे ये ना, थांब ना जरा. आई मला थांब. इकडे इकडे तुला हे सगळं कसं माहिती? येता जाता दिसत ना. अरे कुठलं येता जाता आहे? हा कुठला चौक आहे जो मला लागतच नाही आयुष्यात? ऐक बळा, एक लक्षात घे, चौगुलांच्या घरात आजपर्यंत लव्ह मॅरेज केलेलं नाहीये कोणी. मग घरात नको करूया ना, मंगल कार्य वगैरे भाड्याने घेऊ तिथे करूया. ओ सर, हीच बायको का देता नेहमी? ओ सर, ही बायक, ओए बदला सर, ओए ही बायको नकोय मला. सिरीज आहे म्हणून फक्त, बाकी काय. नको करू, मला नको सांगू सिरीज आहे म्हणून, मला कळतंय तो. लांबो, तुला कळतंय का बाळा काय हे 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 असं नाही करून चालणार बाळा. का नाही करून चालणार? माझ्याकडे सगळी माहिती आहे तिची. नाही रे बाळा, कोण आहे ती, बाप कोण, आई कोण, सांगू तरी. तुम्हाला सगळं करायचं आहे, मला तुम्हाला बोलायलाच द्यायचं नाही बाळा. आपलं चौगुले आहे तसं काही प्रॉब्लेम. मी सगळी माहिती काढलेली आहे. ती ओळखीची मुलगी आहे, तिचं नाव आहे चिमा. चिमा नाव आहे तिचं. ती म्यानमारची आहे म्हणून तिचं नाव चिमा आहे. मी इकडनं खेळायचो, ती म्यानमार वरनं खेळायची. बरं केलं सर, पण हे कोकणातली असल्यामुळे पद्धती सारख्या असतील, मग तसं काही टेन्शन नाही, तिला घरच्या सारखंच वाटेल. एक मिनिट, एक मिनिट, एक कोणी बोल नका सर. होल्ड होल्ड, तुम्ही पण काही बोल नका सर. म्यानमार कोकणात येत नाही तर काय? महाडला जाताना तिकडे मागे स्टॉप घेता ना भाज्या खायला, ते म्यानमार नाहीये, ते माणगाव आहे. माणगाव बिंडोक, 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 बिंडोक मागे बिंडोक. चिडू नका ना तुम्ही. त्या म्यानमारच्या मुलीला सांग, आल्या पावली म्यानमारला परत जा म्हणावं, काही गरज नाहीये, कळलं? तिला सांग हे लव्ह मॅरेज वगैरे मला काही पटत नाहीये. ते शक्य नाहीये बाबा. अरे का पण, गॅप देऊ नकोस, खाशील फटकन. मारू नाही बाबा. तुम्हाला आठवतंय कॉलेजच्या आय व्ही साठी मी तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते? हो मी दिले होते, महत्वाचं. मी तुम्हाला फसवलंय. फसवलंय म्हणजे? मी चिमाशी ऑनलाईन म्यानमारी पद्धतीने गुळपुडा उरकून घेतलेला आहे. गुळपुडा? मला माहिती होतं तुम्ही विचारणार. साखरपुड्याला त्यांच्यात गुळपुडा म्हणतात. आणि डावरी म्हणून मी चिमाला 50,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. पण मला रे, मला रे, मला ओंक्या, बघ काय केलं तुझ्या पोराने. ओंक्या अरे, तू तू फक्त डावरी आहे म्हणून 50,000 दिलेस तिला? पिंडा का, पिंडा का, पिंडा का, पिंडा का, काय होतंय, काय करताय?
काय करू हिचं मी काय करू हिचं काय करू मी काय काय झालं हिच्याऐवजी डोरफन मी घेऊ का आयुष्यभर फिरू का डोक्यावर घेऊ मी बाबा काय झालं अगं कळतंय का या पुराने काय केलंय काय साखरपुडा केलाय साखरपुडा हा सौगुल्यांचा वंशाचा दिवा स्वतःची ज्योत घेऊन म्यानमारला काळं करायला गेलाय कळतंय का तुला अरे फ्रॉड असतात बळा हे फ्रॉड असतात सगळे नाही बाबा नाही सध्या हे ना ऑनलाईन फ्रॉड निघालेले आहेत अहो ती हनी ट्रॅप करतात एखाद्या चांगल्या घरातला बावळट आणि असा मंद मुलगा दिसला ना हनी ट्रॅप करतात पण मी नाहीये बावळट आणि मंद तुला तसं वाटतं ऐक बळा हे सगळं ट्रॅप आहे आमच्या नादाला नको लागूस ऐक माझं बाबा ती ट्रॅप नाहीये ती खरी आहे आणि आज ती इथे येणार आहे कुठला डान्स आहे म्यानमारी डान्स आहे हा म्यानमारी डान्स आहे हो असा म्यानमारी डान्स असतो म्यानमारचा आधीचं नाव काय होतं काय बर्मा म हेलन कुठून आल्या बर्मावरून म्हणून तिने हेलनचा डान्स केला साधी अक्कल पण नाही वापरत तुम्ही अरे हे असलं लॉजिक नाही लावता येत रे बाबा इकडे मी पुन्हा एकदा सांगतो फ्रॉड आहे फ्रॉड हे ती फसवते तुला हनी ट्रॅप करते फ्रॉड आहे ती फ्रॉड बाळा ओके काय हेच आहे ते नाचगे घुमा नाही 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 नाचग घुमा नाही चिमू सासरे बुवा म्यानमारी आहे ना ती ती जरा तिने डील म्यानमारी म्हणून एवढं इलॉजिकल फंबल सासरे बुवाच नाचरे घुमा बाबा ऐक बाबा बाबा एक तर तू तरी जा या घराबाहेर नाही तर मी तरी जाईन बरं थांबा बॅग भरून आणते तू ही बाग ही बाग म्हणजे मीच जायचं हे ठरलंय तुझं ही माझी बायको काय करायचं हिचं हेच मला कळत नाहीये बाई आई 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 सासरे बुवा हे सतत देणाऱ्याने देत राहावे नको येऊस ग असं अंगावर सासरे बुवा तुम्ही ओम केला एक पण शब्द बोलायचे नाही आहे म्यानमारी त्याच्याशिवाय आता मला कोणी नाही आहे म्यानमारी मी आपला आहे म्यानमारी माझं सर्वस्व आहे म्यानमारी चिमा अरे बिहारी म्यानमार वरून 2 सेकंदात बिहार आली आहे ती अरे ही बिहारी कशी बोलते का तू बिहार मध्ये राहिले आहे ना 6 महिने तिथे शिकले आहे बिहारी बिहार मध्ये कशी आली म्यानमार मधून आले करत नेपाळ मध्ये आले नंतर बिहार मध्ये आल्यानंतर भारतामध्ये झाले मी ज्या प्रदेशात गेली तिथला डान्स करून दाखवते तू बायकोने आणली आहेस अख्खा इव्हेंट आणला आहेस आताच्या तैला बाहेर काढ बाहेर काढ हिला एक मिनिट तुम्ही अरे तू कशाला करते अरे तू कशाला बसा तुम्ही एकदम कप्पा बसा मला आवडली होती अरे काय आवडली कप्पा बसा तुम्ही सांग तिथे बसा अगं पण मी तुला सून म्हणून एक्सेप्ट करते महिलांचे जंगी कुस्तीचे सामने आहेत बाबा तिचं माझं सपान आहे जाता जाता करतोय प्रमोशन जाता जाता प्रमोशन करतोय मारू नका माझ्या पोराला अरे 2 वाक्य उरली आहे स्किटची प्रमोशन करतो तुम्ही तिकडे जाता का करतो रे अरे थांब बिहारी आहे मला ती खूप आवडली आहे माझ्या माझ्या थोडीच तोड आहे ती पोरी तू काही काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासाठी तू अजिबात नाही काळजी करायची आमच्याकडे ना सुनेचं स्वागत असं गोडाधोडाचं जेवण करून माप ओलांडून करतात तू तुमच्याकडे कसं करतात सांग बरं आमच्या मध्ये जे सासू मासते आहे ना ते सगळे दागिने घेऊन येते आणि सुनेला सोन्याने नटवते आहे आणि मी सून जो आहे बाहेर जाऊन सुरवेला नमस्कार करते आहे आग बाई सुरवे नेमके गावाला गेलेत मग काय करायचं ही रद्दी पहिली भंगारात वेग तुम्ही तिकडे बसा गाई सुरवे म्हणजे वरचे सुरवे नाही ग वरचा सूर्य देव सूर्य देव
प्रथबक सुंदर बघ, प्रथबक किती सुंदर आहे, असे सगळं दागिने घालायचे, अशी भरभराट सूर्यासमोर घेऊन जायची, सूर्याला नमस्कार करायचा की एवढी भरभराट माझ्या अंगावर आहे तेवढीच भरभराट माझ्या नवीन घराचीही होऊ दे. आणि सूर्याचा प्रकाश जसा सोन्यावर पडला की आपल्या घरात भरभराट, सोन्याची चांदीची धनधान्य समृद्धी लाभ सगळं आहे. मला मला खूप आवडली ही प्रथा, म्हणजे ती आपल्याच भल्याचा विचार करते शेवटी. तू तू काळजी करू नकोस, हा तू तू इथे ये, तू इथे बस ये, हा तू काळजी करू नकोस, मी सगळे दागिने घेऊन येते, आपण तुझ्या पद्धतीने सगळं करूया. अंगठी नको, ऐक माझं, चल आपण करून टाकूया प्रथा. घे ओंक्या, थांबा ना तुम्ही जरा, घे ओंक्या घाल मध्ये. अरे नाही रे, ए घरचे दागिने आहेत रे ते, चौघड्यांचे दागिने आहेत रे. बांगड्या वगैरे ते. नमस्कार सुरवेला, नमस्कार करून सुरवेला, नमस्कार करून लवकर ये ग. आता या घराची भरभराट होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मला वाटलं ना चौगुले काका. ओंक्या चौगुले काका, चौगुले काका. काय रे? हो चौगुले काका. काय रे? आता त्या बाई गेल्या दागिने घातलेल्या, गोल्डन वुमन त्या तुमच्याकडे आल्या होत्या का? गोल्डन वुमन काय, सुन बाई आहे माझी. रिलॅक्स, भाभी है तुम्हारी. अहो कुंडी फोडली त्यांनी सोसायटी मधली. कशा एवढं मोठं सोलून घालून ते अशा थांबल्या होत्या, इथून राईट ने बाईक आली, कुणीतरी मास्क घातला होता, पटकन बाईकवर बसल्या झपकन निघून गेल्या, आणि जाता जाता कुंडी फोडली त्यांनी. मग गेली रे, गेली लंपास करून गेली दागिने सगळे. कळतय का तुम्हाला? नाही हो, म्यानमारच्या सूर्याला नमस्कार. अरे म्यानमारचा काय वेगळा सूर्य, डोंबिलूचा वेगळा. अरे गेली तुम्हाला, तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे झालंय बाबा. आई जस्ट कीप क्वाइट, लेट मी बी फ्रँक. नो बेटा, बट आई जस्ट जस्ट शट अप. इट माइट हर्ट यू, बट आई विल बी ऑनेस्ट विथ यू राईट नाव. ओके. तुम्ही लुटले गेलेला आहात. लाज नाही वाटत, ऍटिट्यूड मध्ये इंग्लिश बोलतोय. जोरदार टाळ्या, कहर परफॉर्मन्स, क्या बात. बघूया हासरस काय म्हणतात प्रसादा. भन्नाट, मजा आली, खूप मजा आली. ईशा कहर आहेस तू, कहर. मला एक लक्षात आलं, ईशा तू जेवढा परफॉर्मन्स एन्जॉय करतेस त्याच्या दुप्पट पटीने तू त्यातला डान्स एन्जॉय करतेस. हो ना? फार मजा येते त्यामुळे बघताना, खूप मजा आली. वनिता वेगळंच कॅरेक्टर होतं आणि मजा आली तुला पण बघताना. तुमच्या दोघींचा जो काही मधला पॅच होता, मधलं एक रेसलिंग, ते पण इंटरेस्टिंग होतं. सम्या भन्नाट, ओमकार, मजा आली, खूप मजा आली. सही कडक परफॉर्मन्स, ईशा सुपर क्लास एनर्जी होती. आणि ओमकार, तू ह्या रोलला किती न्याय देतोस हे मी कसं सांगू तुला कुठल्या शब्दात, फारच भारी करतोस. वने मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं कॅरेक्टर ह्या वेशभूषेत, पण तेही एक सरप्राईज होतं. समीरदा, तुझ्या एनर्जीला, तुझ्या टायमिंगला हॅट्स ऑफ, मजा आली. थँक्यू. मंडळी, पालक शिक्षक मीटिंगमध्ये नेहमी विद्यार्थ्याचीच उलट तपासणी झाली पाहिजे असं काही नाही, कधी कधी ही वेळ पालकांवर सुद्धा येऊ शकते. चला तर बघूया आज नेमकं काय घडतंय ते. गुड मॉर्निंग बाई. गुड मॉर्निंग शिवाली. बाई, आज माझ्या सोबत माझी मम्मी पण आली आहे बुवा. अरे वा, हो ना. नमस्कार मॅडम. नमस्कार, नमस्कार. त्याच काय बुवा, मला नोकरीमुळे तुम्हाला भेटताच आलं नाही कधी, म्हणूनच मुद्दाम आली बुवा तुम्हाला भेटून घेऊ म्हणलं. बरं नाही, माझे मिस्टर येतात बुवा. नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? अरे ओळखलं म्हणजे तुम्हीच येता ना नेहमी भेटायला. काय पाटील, चॉकलेट आणलं की नाही? चॉकलेट नेहमी येताना हे माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येतात. पाटील, द्या की चॉकलेट. तुम्ही लिसडीसाठी चॉकलेट आणता? लिसडी फासडी काय बोलशील? चॉकलेट चा बोला. चॉकलेट चा काय, मी त्या बैल काल. अरे हा, हसू नको.
सॉरी सॉरी, आठवलं मला, आठवलं त्या दिवशी काय आलं. आता मॅडम आहे ना आपल्या शिवालीला शिकवता की नाही. अरे शिकवता तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको आपण? काय चकलेट देणार का तुम्ही? नाही ना. अरे ते पोर्शन पूर्ण नाही करत तर पालक येऊन त्यांना रागवता की नाही? पण त्या जर पोर्शन पूर्ण करत असतील तर आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको? त्यांनी पोर्शन कम्प्लीट केला म्हणून त्यांचं कौतुक करू राहिले तुम्ही? नाही बाबा, मी सकाळी घरातलं सगळं काम करून ऑफिसला जाते, मायचं नाही कधी कौतुक केलं तुम्ही? मला साधं चॉकलेट पण नाही दिलं तुम्ही कधी? आया पप्पा, पप्पा तुम्ही मॅडमले तर आज गुड मॉर्निंग ब्युटीफुल पण नाही बोलले ना. ब्युटीफुल आहे ही? ब्युटीफुल आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? मी त्यांना काय ब्युटीफुल म्हणायला जाऊ? मी हसू नका बरं. सॉरी, मला आठवलं ते त्या दिवशी सकाळी भेटल्या होत्या मला, तर मी त्यांना म्हटलं गुड मॉर्निंग ब्युटीफुल शिकवता तुम्ही, ब्युटीफुल शिकवता तुम्ही असं बोलता. खानदानात ब्युटीफुल शिकता? अरे नाही असं. मिसेस पाटील, तुम्ही ना उगीच चिडताय तुमच्या नवऱ्यावर, खरं सांगू? हो का? हो हो हो, तुमचा नवरा खूप प्रेमळ आहे आणि तुमची तर खूप काळजी घेतो तुमचा नवरा. ए बाय, मध्यंतरी तुम्ही 3 महिने ICU मध्ये ऍडमिट होता ना, तेव्हा खूप तुम्ही ऍडमिट होता ना मध्ये? मी ICU मध्ये. ICU मध्ये तुम्ही? मी ICU, मी ICU होती. नाही मी ICU होती. आऊ जीव कासावीस झालेला. तुम्ही आता काही दिवसांच्या सोबत याद असं म्हणताना रडले हो माझ्या समोर. तोंडाली ते बोलता का तुम्ही? नाही मी काल तोंडाली ते बोलले नाही, पण नवस केला होता तुमच्यासाठी त्यांनी. अरे बापरे, ज्या दिवशी माझी बायको बरी होईल 4 सवाशिनी आणि 1 कुमारिकेला जीव घालेन. माझ्या 4 मैत्रिणींना आणि मी कुमारिका असल्यामुळे मला आम्हाला सगळ्यांना 5 स्टार मध्ये नेलं पाटलं. नाही मॅडम असं ना ते मॅडम. अबे नवस बोलिया. कौन नवस केला तुम्ही? अरे तू असे मध्ये मध्ये आजारी पडते ना, मध्येच मध्ये माय मालकाच तरी होत, माय मालकाच तरी होत. अबे मी काय अशी केली का लगेच? अरे माय बाबू तू हात लावू नका बरं. तू माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. तू ICU मध्ये जाते काय? त्याच्यामध्ये जाऊ नये, तुला बरं वाटावं म्हणून मी हा नवस बोलला होता. आता मला सांग जीवाला काही बरं वाईट झालं, मी कोणाला तोंड कळपू? ते मी पाहून घेईन. पण पोरीचं काय? पोरगी बिचारी, पोरकी नाव बिना मायचं लेकर कशी फिरेल मला तुमचं? खरं खरंय, पण आता त्यांना बोलता येत नाहीये, पण त्यांचा शिवालीवरती प्रचंड जीव आहे. ऐक, खरंच कासावीस होतो त्यांचा जीव, तुटतो तिच्यासाठी. तिच्याहून जास्त प्रश्न तर हेच विचारतात मला. प्रचंड जिज्ञासू, जागरूक पालक आहेत अगदी. मराठी विषयाचा तर एवढा अभ्यास करतात ते, रात्री अपरात्री मेसेज करून मला डाऊट विचारतात. मागच्या आठवड्यात रात्री 1:30 2 फोन आले होते. नाही मॅडम, नाही उचलले नाही, मी झोपले होते तर मेसेज केला त्यांनी. मिठीतला मी पहिला की दुसरा? रिप्लाय ॅज सून ॲज पॉसिबल आणि 2 बदाम. रात्री 1:30 फोन करता तुम्ही? मी रात्री 1:30 काऊन फोन, रात्री 1:30 काऊन फोन करता तुम्ही? का म्हणजे ते? अरे हा मी पोरीचा अभ्यास घेत होता ना. अबे आपली पोरगी तर 9 झोपून जाते ना. रात्री मला तिनं 8:30 प्रश्न विचारला होता, मी 8:30 अभ्यास घेत होता तिचावाला. मग मॅडम सांगावं यांले हे मला नेहमी म्हणता की तुम्हाला पोरीची काही काळजी नाही, पोरीची काही लक्ष देतानी. मॅडम मी एक जागरूक पालक आहे हो. रात्री 8:30 प्रश्न विचार, 8:30 प्रश्न विचारला. मी म्हटलं साला मी झोपेत विसरून जाईल, मी ना शेवटी 1:30 न राहून तुम्हाला फोन केला. अजून काय लक्ष द्यायला पाहिजे मॅडम सांगा बरं तुम्ही? नाही बरोबर आहे, बरोबर काय करायला पाहिजे अजून? बरोबर आहे पाटील तुमचं, सजग पालक म्हणून मी काय करेन, सगळी काळजी घेतो. मॅप अभ्यास घेऊन राहिले का हे? मग तू काय घेत नाही का अभ्यास सांग बरं. मला पण शिकवतात ना पप्पा, सगळं समजावून सांगतात मला पप्पा. म्हणजे मी ना पप्पाला प्रश्न सुद्धा विचारला होता की पप्पा पप्पा मगर मिठी म्हणजे काय, तर पप्पांनी सांगितलं होतं तुझी माय मला जी मारती त्याला मगर मिठी म्हणतात. मिसेस पाटील असं असं वागू नका तुम्ही तुमच्या नवऱ्याशी. खरंच ते शिवालीच्या प्रेमापोटी हे सगळं करतायत, खरंच त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या मुलीवर.
नाही का पाटील? आहे ना, फोनवर जीव आहे मला. नाही का काय, त्यांना जी इतर माहिती आहे ती सुद्धा ती मला फॉरवर्ड करत असतात. तुम्हाला सांगते, मागच्या आठवड्यात मला हा लेख पाठवला त्यांनी, 35 नंतरचे विवाह संबंध. माझं लग्न नाही झालं ना, मला उपयोगी पडेल. आणि परवाच रात्री हा एक पाठवला, औरतो को मुछे वाली मर्द पसंद क्यों आते है. आणि स्वतःचा मिशीतला फोटो सुद्धा मला पाठवला. आकृतीचं स्पष्टीकरण त्यांनी मला दिलं याच्यामध्ये. मध्यंतरी त्यांनी मला सिनेमाची तिकीटही पाठवली येणार का म्हणून. शिवाले चल, तुला पप्पाचा पिक्चर दाखवते चल. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. सई प्रिया, तुला बघून मला मेहुनाची आठवण झाली की एक अशी टीचर असते आणि म्हणजे काय करणार, आकर्षक असते ती. तर सगळ्यांना अवघड जात असेल, तर पाटलांनाही अवघड जात असेल मी समजू शकते. तर मजा आली, साधी सरळ सोपी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती तितक्याच साधेपणाने आणि सुंदरपणे मांडली. थँक्यू. मंडळी, ही हास्य बरसात अशीच चालू राहील. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत, पुढील भागात भेट होणारच आहे. आता मात्र तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया आणि सहकुटुंब हसूया.